नमस्कार मित्रांनो, खूप संकट पे आपण आज आणि आपण चालू करत आहोत आपला नेक्स्ट टॉपिक रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप. टॉपिक नाव काय आहे? रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ठीक आहे, एक सेकंड ना मित्रांनो. ओके, चला बघा काय आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स. त्यामध्ये बघा आपल्या प्रमाणे काय लावायचे. बघा टॉपिक नाव काय? रिटायरमेंट. रिटायरमेंट म्हणजे आपलं काय? तो पार्टनर रिटायर होतोय, निवृत्त होतोय. मित्रांनो, पार्टनर रिटायर किंवा निवृत्त कधी होईल? त्या पार्टनरचं किंवा व्यक्तीचं काय झालं असेल? वय झालं असेल, बरोबर ना? त्याला इथून पुढे बिझनेसच्या व्यवहारात किंवा बिझनेसच्या त्याच्या जीवनात न राहता त्याला निर्माण करायचं असेल तर तो काय करू शकतो? रिटायरमेंट घेऊ शकतो. म्हणजे पार्टनर बिझनेस मधनं पार्टनरशिपच्या बिझनेस मधनं बाहेर पडू शकतो. ठीक आहे, तर नेमकं रिटायरमेंट ऑफ म्हणजे काय? काहीतरी बघा काय दिले. बघा दिले, वेन वन मेंबर सीजेस टू बी पार्टनर. सीजेस म्हणजे काय? संपणे. सीजेस म्हणजे काय? संपुष्टात येणे. म्हणजे काय? वेन वन पार्टनर सीजेस टू बी पार्टनर. एखादा पार्टनर पार्टनर म्हणून संपुष्टात येईल. पार्टनर म्हणून संपुष्टात म्हणजे काय? तो पार्टनर राहणार नाही संपुष्टात. म्हणजे तो पार्टनर राहणार नाहीये. काय म्हणजे फक्त तो पार्टनर राहणार नाही. अँड द रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस ऑफ द फर्म. एखादा पार्टनर काय होईल? पार्टनर म्हणून संपुष्टात येईल किंवा बाहेर पडेल. राहिलेले पार्टनर्स काय करतील? बिझनेस कंटिन्यू करतील. देन इट इज कॉल्ड ऍज रिटायरमेंट ऑफ पार्टनर. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? रिटायरमेंट ऑफ पार्टनर असे म्हणतो. ठीक आहे, खाली बघा दिले. अ पार्टनर मे रिटायर. पार्टनर रिटायर कधी कधी होऊ शकतो. बघा पहिले काय दिले? बाय गिव्हिंग नोटिस टू द रिमेनिंग पार्टनर. डायरेक्टली पार्टनरशिप मधून रिटायर होता येत नाही किंवा बाहेर पडता येत नाही. पहिली कंडिशन काय दिली? जुन्या पार्टनर्सला म्हणजे राहिलेल्या पार्टनर्सला नोटीस देऊन एखादा पार्टनर काय करू शकतो? पार्टनरशिप मधून रिटायर होऊ शकतो किंवा निवृत्त होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर मी माझ्या चार मित्रांबरोबर पार्टनरशिप मध्ये असेल, म्हणजे माझे चार मित्र आणि मी एक, असे म्हणून पाच जणांची पार्टनरशिप असेल आणि जर मला निवृत्त व्हायचं असेल, जे बिझनेस मधून बाहेर पडायचं असेल, तर मला त्या चारही पार्टनरला नोटीस म्हणजे सूचना द्यावी लागते. सूचना म्हणजे कशी असते? लेखी सूचना, रिटर्न नोटीस द्यावी लागते. रिटर्न नोटीस दिल्यानंतर मी काय करू शकतो? पार्टनरशिप मधून लिगली बाहेर पडू शकतो. इन द केस ऑफ पार्टनरशिप ऍट विल. पार्टनरशिप ऍट विल म्हणजे काय असतं? पार्टनरशिप ऍट विल म्हणजे काय? कोणताही पार्टनर त्याच्या इच्छेनुसार बाहेर पडू शकतो आणि कधी सगळ्या पार्टनर्सला नोटीस देऊ. ठीक आहे, पुढे काय दिले? इन अकॉर्डन्स विथ द अग्रीमेंट बाय द पार्टनर्स. म्हणजे काय? ज्याप्रमाणे पार्टनरशिप फॉर्म तयार करताना अग्रीमेंट झाला असेल त्या अग्रीमेंटच्या नियमाप्रमाणे पार्टनरशिप डीड पार्टनरशिपच्या अग्रीमेंट मध्ये ज्याप्रमाणे सूचना नमूद केल्या असतील त्या सूचनेप्रमाणे आपण काय करू शकतो? पार्टनरशिप मधून बाहेर पडू शकतो किंवा रिटायर होऊ शकतो. विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर. म्हणजे काय? सगळ्या पार्टनर्सची परवानगी असेल तर सगळ्या पार्टनर्सची परवानगी घेऊन आपण पार्टनरशिप मधनं बाहेर पडू शकतो, रिटायर होऊ शकतो किंवा निवृत्त होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलंय. त्यात आपल्याला मेनली काय शिकायचंय? न्यू रेशो. आपण मागच्या वेळेस ऍडमिशन ऑफ पार्टनर बघितलं. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये काय होत होतं? पहिले पार्टनर दोन दोन किंवा तीन असायचे. एक पार्टनर बिझनेस मध्ये यायचा. आता काय लागले? या पार्टनर्स मधून एक पार्टनर निवडून चाललाय. ठीक आहे, तिथे पण आपण न्यू रेशो बघितला होता. तिथे पण आपण न्यू रेशो बघितला होता. बघा मी काय म्हणतोय. ऍडमिशन मध्ये काय म्हणतो बघा, आपल्याला काय बघायचंय? न्यू रेशो. बेसिकली काय बघायचं आपल्याला? काय बघायचंय? न्यू रेशो. न्यू रेशो मध्ये काय काय बघायचंय? ऍडमिशन मध्ये न्यू रेशो कसा निघायचा. आता काय बघायचंय? रिटायरमेंट. ठीक आहे, आपण काय म्हणतोय? न्यू रेशो ऍडमिशन मध्ये काय होतं आणि न्यू रेशो रिटायरमेंट मध्ये काय असणार. बघा
मित्रांनो ऍडमिशन मध्ये काय बघत ए आणि बी हे काय असायचे जुने पार्टनर ठीक आहे त्यांच्या मध्ये काय यायचा सी नवीन पार्टनर यायचा बरोबर ना तर काय नाही तुम्हाला सी नवीन पार्टनर झाल्यानंतर ठीक आहे ए आणि बी चा पहिला जेवढा हिस्सा होता ना समजा ए आणि बी असा अर्धा अर्धा शेअर करत असतील तर सी पार्टनर आल्यामुळे काय व्हायचं त्या प्रॉफिटचे तीन भाग व्हायचे हा प्रमाणाला काय प्रॉफिट हा प्रमाणाला काय प्रॉफिट पहिलं काय व्हायचं ए आणि बी असल्यामुळे त्या पूर्ण प्रॉफिटचे दोन भाग व्हायचे पण नवीन पार्टनर आल्यामुळे काय झालं प्रॉफिटचे तीन भाग झाले म्हणजे काय व्हायचं जुन्या पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कमी व्हायचा बरोबर ना जुन्या पार्टनरचा हिस्सा काय व्हायचा थोडा थोडा कमी व्हायचा पण इथं काय होते बघा इथं काय म्हणते तीन पार्टनर असतात किंवा चार पार्टनर असतात बरोबर ना समजा ह्याचा रेशो आहे 4:2:1 समजते का असा रेशो असेल समजा ठीक आहे तर काय म्हणलं हे जर म्हणले बी रिटायर काय म्हणले बी हा रिटायर व्हाय लागलाय म्हणजे काय होणार बी हा बिझनेस मधून निघून जाणार ठीक आहे तर न्यू रेशो काय असणार मित्रांनो बी निघून चाललाय म्हणल्यावर त्याचा शेअर पण निघून जाणार बरोबर आणि ए चा आणि सी चा नवीन रेशो काय असणार 4:1 सर असं कशामुळे काय होते बघा इथं रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये पार्टनर निघून चाललाय पार्टनर निघून चाललाय म्हणल्यावर त्याचा जो पहिला शेअर शिल्लक होता तो पण कॅन्सल होईल ना कॅन्सल होईल म्हणजे निघून जाणार नाही फक्त काय होईल त्याचा हिस्सा जो पार्टनर निघून चाललेला आहे त्याचा राहिलेला हिस्सा कोण घेतील कोण घेतील जे पार्टनर्स बिझनेस कंटिन्यू करणार आहेत ते पार्टनर जर समजत नसेल तर लक्षात काय म्हणतो इथं समजा पार्टनर कोण होते ए बी आणि सी आता काय व्हायचं दर वर्षी त्यांना काय व्हायचं एवढा प्रॉफिट पकार म्हणजे मी दर वर्षी त्यांना काय व्हायचं एवढा प्रॉफिट व्हायचा काका यांचा प्रॉफिट यांचा ठीक आहे तर बघा पहिले किती होतं ए 300 होते एवढा ए चा एवढा बी चा आणि एवढा सी चा समजते का बरोबर ना आता बघा काय होईल पहिलं आता हे कोण निघून चाललाय बी निघून चाललाय ना चाललाय का नाही बी निघून बघा बी निघून चाललाय आता बी निघून चाललाय म्हणल्यावर काय होईल एवढा हिस्सा हा बी चा एवढा हिस्सा काय होईल शिल्लक राहील ना कळतोय का नाही आता मी एवढा हिस्सा बोल केलाय केलाय का काय व्हायला लागले बी निघून चालल्यामुळं काय म्हणते मी समजते बी निघून चालल्यामुळं काय होईल एवढा हिस्सा शिल्लक राहील आता एवढा हिस्सा पापीचा कोण घेणार ठीक आहे कोण घेणार आता ए आणि सी काय कंटिन्यू पार्टनर म्हणजे पुढे बिझनेस कोण चालवणार ए आणि सी चालवणार हा राहिलेला बी चा हिस्सा पण कोण घेणार ए आणि सी वाटून घेणार ठीक आहे सर कसा वाटून घेणार ठीक आहे ए आणि सी ज्या प्रमाणे ठरवतील त्या रेशो मध्ये किंवा आपल्याला क्वेश्चन मध्ये ज्या प्रमाणात सांगितलंय त्या प्रमाणामध्ये समजते का काय म्हणतोय मी काय म्हणते बघा रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये एक पार्टनर बिझनेस मध्ये निघून जातो बरोबर आता होतं काय बिझनेसचा जो काही प्रॉफिट होत होता तो ए बी आणि सी तिघ पण शेअर करायचे पण आता बी निघून चाललाय बी निघून चाललाय म्हणल्यावर प्रॉफिट आता कोण शेअर करणार दोघच शेअर करणार पण बी निघून चालल्यामुळं पण बी चा एवढा हिस्सा कोणाला मिळेल काही थोडाफार हिस्सा ए ला मिळेल थोडाफार हिस्सा सी ला मिळेल कळते का आता हा राहिलेला बी चा हिस्सा कसा वाटून घ्यायचा हे ए आणि सी ठरवतील कोण ठरवतील ए आणि सी किंवा क्वेश्चन मध्ये आपल्याला कसा त्यांना वाटून घ्यायचा हे सांगितलेलं असतं समजते का आता इथं काय व्हायला लागले बघा रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये पार्टनर निघून गेल्यानंतर एकचा हिस्सा पहिल्यापेक्षा वाढायला लागलाय आणि सीचा पण हिस्सा पहिल्यापेक्षा वाढायला लागलाय बरोबर का ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये काय व्हायचं बघा इथे ऍडमिशन मध्ये पहिलं ए आणि बी व्हायचे तर बघा पहिला हिस्सा जास्त होता या आयडीचा आता बी आल्यामुळे ऍडमिशन झाले बघा बी सी आल्यामुळे काय झालं एकचा हिस्सा कमी झाला आणि बीचा पैसा कमी झाला पण रिटायरमेंट मध्ये काय होतंय
KLT, A company sa Wadner, and B company sa, C company sa Wadner. Pwede na, mga admission mo dapat gamit to, na main partner lang, isa din na mula. So, na partner na, sacrifice kila mga nasapal. Barabar na, mga kaya wala ulit, A partner kaya na mula, so na partner lang, kaya wala ulit, kaya wala ulit. Then continue, kaya so na partner mula ulit, kaya wala continuing partner. Kaya wala continuing partner. The continuing partner sa, isa wadar ahi. Kaya mula, kaya kaya mga nasapal, gaining ratio. Gain mana kah? Nilai. Kau boleh mi? Gain mana? Nilai. Sama baik pada. Okay. Kalau sama dasar, terapkan pula itu. Bagai mana kah ini? New ratio. New ratio mana kah ini? The new the ratio in which the continuing partner decide. Kah ini? The ratio in which asal ratio jangan mana continuing partner decide to share the future profit and losses. Kaya chale, new ratio kaya asnar, jar ratio mande, continuing partner kaya kron dil, future mande, profit and losses, kase share, adache. Tala kaya mando akban, new ratio. Ima new profit sharing ratio. Ito mara kaya intatas. Baga wat nas tar, main example dile, apa kaya kusta kate example pao. Kaya dile kong example. A, B, C, share profit and losses in the ratio 4:3:1. A, B, and C. Ketika partner होते आणि काय करायचे काय करायचे त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस जे होईल ना ते 4:2:1 त्या रेशो मध्ये शेअर करायचे इफ बी रिटायर्स व्हाट विल बी द न्यू रेशो जर ए बी सी ह्या तीन पार्टनर पैकी बी रिटायर झाला तर नवीन रेशो काय असणार बघा काय दिले आंसर द न्यू रेशो ऑफ ए अँड सी will be 4:1. It is cancelling by cancelling this share. So, kaya kira mo na ikwela. Baka kaya kira. Kaya mo lete, A, B, and C. The team partner hote. Tanda ratio kaya hota, 4:2:1. Tanda kaya sa kita, B, kaya wala lagi, retire. B, a partner, kaya wala lagi, retire by lagi. Mga ilang mga hata, A and C trahile, A and C trah ratio kaya na. Inja kaya, A and C trah new ratio kaya na kaya charle. Kaya na kaya hota old ratio. Jala me old ratio kama inla, kata ni pala na tiga pun hote. Tiga pun profit share kare che. Ata B retire wala lai. A and C trah new ratio kaya star. Jala simply kaya kele, B ni mun charle, B trah isa kado nakla. Ratio kaya na 4:1. Samaste ka? जो पार्टनर चल रहा है अगर डिलीट करा अगर शेयर डिलीट करा बैलेंस का क्या असर कंटिन्यूइंग पार्टनर का नवीन रेशो समझते हैं ओके चलो पढ़े पहले देखा एक्स वाई एंड जेड शेयर प्रॉफिट्स एंड लॉसेस इक्वली कहते देखा एक्स वाई एंड जेड इतनी का पार्टनर होते आते क्या करें जे बिजनेस का जो पाई प्रॉफिट हुई तो समान समान गई चे मुझे इक्वली गई चे Z retires and his share is acquired by X and Y. कैसा निकला ये? Z अपना partner retire डाला और Z का जो कई हिस्सा होता, तो को लिया था X अने Y ने, मतलब X अने Y ने क्या था? What will get था? In the ratio 3:1. कैसा निकला ये? Z का हिस्सा 3:1 क्या भागा? What will get था? तो कैसे चले? Calculate the new प्रॉफिट शेयरिंग रेशो त्यांनी काय चाललंय x आणि y चा नवीन प्रॉफिट शेयरिंग रेशो विचारलाय बघा क्वेश्चन मध्ये जे काय दिसतं ते मी नीट लिहितोय पार्टनर कोण होते x y आणि z बरोबर त्यांचा रेशो कसा होता इक्वली इक्वली म्हणजे काय असतं 1:1:1 प्रत्येकाला समान भाग बरोबर ना हा त्यांचा काय होता ओल्ड रेशो बरोबर ना हा काय होता x y आणि z चा ओल्ड रेशो ठीक आहे त्यांनी काय सांगितलं पुढे z रिटायर z काय झाला रिटायर आता z रिटायर झाला म्हणजे z चा शेअर काय होईल कॅन्सल बरोबर ना आणि x आणि y चा न्यू रेशो काय होईल 1:1 चुकते मॉडेल नो पहिला क्वेश्चन मध्ये काय दिसतं फक्त रिटायर झाला म्हणजे तर रिटायर पण झालाय पण त्यांनी काय सांगितलं त्यांनी हा जो z
Share satu apa lah share? One, half share. Bagaimana kita menjadikan? One is to one. Dasar satu, satu adik satu, dua, dua adik satu, tiga. Dasar satu, extra share kita sama, satu cek tiga. Y kita kita sama, satu cek tiga. Anjir kita sama kita sama, satu cek tiga. Berapa? Kita yang nomor kita itu, jeda share, jeda share. Kon kon berapa yang ada? X ane Y. And what the ratio? Dira itu berapa? What the ratio? 3:1. Kya ratio? Kita kena ini. Mata kaya ini. Ada X per mata yang ada, ani Y per yang ada. Jadi X shifting mata kon yang ada. X per yang ada, Y per yang ada. Put the ratio. 3:1. Kya ratio? Sana suka. Apa lagi soalnya sang ini? X ane Y na kalau laser. Coba kamu mata kaya ini. Ada share what you can do mulai. Jeda share, extra mana lagi mulai. X katanya ini faida. Maaf katanya apa aja? X gain. Ini katanya extra faida. Coba kan? Jeda share di mana? X jet tin. Yang mana share mana? Betul kan? Maka katanya jadi jet x gain. Jeda share di mana? Hasil mana tuh? X jet tin. Jeda share. Berapa na? Ani, coba what you can do kasih yang lain. Kesini akan kau lihat mana? Oke, itu deh. 3:1. Menje, ya, jeda, share, je. Ini bakalan je, cara bakalan je. Betul kan? Ada tele, tim bakalan je, x je. Betul kan? Ada. Kayak gini bakal, hari itu pun ada. Kita kayak nol, x sampai dah kayak nol, z share. Into, kayak nol, dilihat ratio 3:1 ya kuat mungkin apa tuh di kumpar di dua jadi jadi share c cara baru deal ada di tiga kumpar mana jas nar x c mungkin jadi share di dua ta x c tiga kalau kumpar di tiga c cara killer gitu ya gitu ya tiga tiga cancel berarti na gitu ya tiga ini sekarang cancel kasih pesan tuh tiga k tiga cara tiga 12 बराबर बराबर 3 के 3 3 चौक 12 इधर इधर 1 6 4 आता है ना x गेन x गेन मतलब काय है x चा गेन x चा फायदा प्रथम काय करायचं खाली काय करायचे y गेन म्हणजे y चा फायदा y चा फायदा किती होणार आहे z शेअर इनटू काय होणार ini bakal aja udah, cara bakal aja udah, kalau ini bakal mana soalnya, y sa, z sa share kita apa? 1 cek 3, kemudian 1 cek 4, kita nol, 1 ya kan, 1, 4 3, 12, kalau dia kan ya, ini kayak kita pakai itu, ada 3 cek 12 kali lah, ada 1 cek 12 kali lah, sir, kemudian itu 1 cek 4 lah, mana sih itu 3 cek 12 kali lah, pertama ini kayak kita ada small cek, kalau kan? Dapat tinjau 12 jawab. X gain. X gain di mana? Tinjau 12. Anu Y gain di mana? Y gain di mana? X gain 12 lah. Samastai na? Ada pulang kaya kelas kemana? Pulang kaya kelas ay new ratio. Baga new ratio tu formula kaya jadi? Kaya jadi? Older बघा आपला काय करायचं आहे न्यू रेशियो ऑफ x आता न्यू रेशियो काय असणार बघा x ओल्डर रेशियो x चा ओल्ड रेशियो प्लस काय असणार गेन बरोबर ना पहिला जो हिस्सा होता त्या हिस्सा काय होणार नवीन हिस्सा ऍड होणार आता x चा ओल्ड रेशियो कसा असणार आहे जेव्हा x y आणि z होते तेव्हा रेशियो इक्वल आहे 1:1:1 होता बरोबर ना x रेशियो किती होता ओल्डर 1:3 आता जर गेन किती झालाय 3:12 एवढा काय झालाय गेन आता काय होईल प्लस एक तर तिरकस गुणाकार होईल बाहेर के बार 3 3 ला गुणले 3 3 9 आणि बार 3 36 समजते ना काय केलं आता काय होईल 12 9 21
upon 36. Itu apa yang penting nombor satu ya? Kena satu ikhlas. Nah, itu barat. Kita lah, subjek barat. Apa kali kak? X serta new share. Subjek barat. Oke, pencet. Kali itu X serta new share. Atau mana kali kali kasih musim? Wise new share. Berapa na? Wise new share. Wise mana new share? Kenal older share. Wise sa older share plus gain. Berapa na? Older share kaya apa wise sa? X chip kini apa ta? Kesan mula X atau Y ani Z. Hansa older share kini apa ta? Equally equally mana kita asal? One is two one. Y चा पण किती असणार 1/3 आणि गेन किती होता y चा y चा गेन होता 1/12 कसं करायचे प्लस चिन्ह आहे ना तिरकस गुणाकार y के 12 इने के 3 आणि 32 36 12 3 15 भागिले 36 द्वारा पण किती नंबर जातोय 3 5 15 नंतर 12 किती आला 5/12 काय आला Wise new share. Ini kan? Wise sa nabin ratio. Samastai ka? Baga, wise sa new ratio kita 5/12. Ani x sa new ratio kita 7/12. New ratio kaya uye? New ratio baga? X sa kita? X sa kita 7/12. Y sa kita 5/12 2 kata 20 sama nai X is to Y itu uye 7 is to 5 new profit sharing ratio kita ini bakal ini tuh new profit sharing ratio of X and Y is equal to 7 is to 5 ada ya new TSR T menjadi profit S menjadi sharing R menjadi ratio kenapa of X and Y ya 7:5 समझते का बघा समझते का पहिला आपण चेक करा आपण काय दिले काय काय नाही दाखवू सगळे एकदा परत एकदा सगळं दाखवू काय दिले काय नाही बघा क्वेश्चन नंबर 2 काय होता आपला x y आणि z इतक पार्टनर आहेत बरोबर त्यांनी काय सांगितलं बोला z रिटायर होणार आहे बरोबर ना मग आता z रिटायर व्हायला लागला म्हणल्यावर जेवढा जेवढा काही हिस्सा शिल्लक आहे तो हिस्सा कोण घेणार x आणि y वाटून घेणार कोणत्या रेशोमध्ये घेणार कसा घेणार हे कोण ठरवणार x आणि y किंवा आपला कोण दिला असणार क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते तर ह्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं त्यांनी z रिटायर झाल्यानंतर z चा जो काही हिस्सा शिल्लक आहे तो x आणि y हे कोणत्या रेशोमध्ये घेणार 3:1 या रेशोमध्ये घेणार हजार टक्का आहे झेड चार शेअर चे किती शिवणार चार बरोबर मग आपण काय केलं बघा आता काय केलं मी झेड चा शेअर एक्स घेणार आहे आणि वाई पण घेणार आहे मग एक्स चा आणि वाई चा काय होईल फायदा होईल म्हणजे गेन होईल मग आपण काय केलं पहिल्यांदा एक्स गेन एक्स चा गेन किती झेड चा शेअर त्याला गुणले किती 3/4 ते गुणले 3/4 काय केले मी तर झेड चा शेअर चे चार भाग करायचे होते आणि त्या चार भागामध्ये तीन भाग कोणाचे होते x चे बरोबर काय केलं बघा z चा जुना शेअर किती होता 1/3 आपलं z चा शेअर किती आहे रिटायरमेंट फंड होणार 1/3 त्यातला 3/4 कोण घेणार x मग काय केलं मी 1/3 गुणिले 3/4 गुणाकाराचे नाही समान समान गुणाकार केला 3 × 3 = 12 मग x चा फायदा किती आला 3/12 एवढा x चा फायदा झाला यावेळेस बरोबर पुढे काय केलं आपण
गेन काढला म्हणजे वाय चा फायदा किती फायदा होणार आहे झेड चा शेअर गुणिले दादा 1/4 कोणाला मिळणार वाय ला झेड चा शेअर किती होता 1/3 त्याला कोणाला काय केलं 1/4 समोरासमोर गुणाकार केला किती आलं 1 × 1 = 4 = 12 म्हणजे वाय चा गेन वाय चा फायदा किती झाला 1/12 करेक्ट ठीक आहे आता आणि काय काय होता आपला नवीन रेशो काढा आता नवीन रेशो कसा निघाल झेड पट निघून गेला बरोबर का x चा पहिला हिस्सा त्यात झेड पटने मिळालेला हिस्सा ऍड होईल आणि y चा हिस्सा किती y चा पहिला हिस्सा आणि झेड चा जो मिळाला हिस्सा हे ऍड होतील म्हणजे x चा न्यू रेशो काढताना काय होईल x चा जुना रेशो म्हणजे जुना हिस्सा अधिक काय होईल मिळालेला फायदा कुठे मिळाला होता झेड चा येत नाही बघा x चा ओल्ड रेशो किती होता 1/3 तर 1/3 कुठून आणलं तुम्हाला सांगितलंय जुना रेशो किती होता इक्वल 1:1 म्हणजे x चा किती आला 1/3 प्लस झेड चा हिस्सा किती मिळाले 3/12 मिळाले दोघांची बेरीज आहे म्हणून काय केलं 12 ने 1 लागून तिरकस गुणाकार 12 3 ने 3 लागून 3 × 9 आणि खालच्या 12 ने 3 लागून 12 × 3 = 36 12 प्लस 9 किती आले 21/36 21/9 आणि 36/9 3 ने भाग जातोय 7 पंधरा करणार काय 21 आणि 12 × 36 x चा नवीन शेअर नवीन रेशो किती आला 7/12 सेम टू सेम y चा पण काय करावा लागेल नवीन शेअर तर y चा पण शेअर काय येणार त्याचा ओल्ड शेअर प्लस z चा हिस्सा मिळालेला फायदा तर ओल्ड शेअर किती होता जुन्या रेशो प्रमाणे 1/3 परत दाखवतो इथे बघा मी ओल्ड रेशो काय होता यांचा काय होता इक्वल म्हणजे 1:1 y चा ओल्ड शेअर किती होता 1/3 आणि z चा जे मिळाला पाहिजे किती होता 1/12 ते ऍड केले मग काय झालं तिरकस गुणाकार 12 × 3 = 3 आणि 12 × 3 = 36 12 × 3 किती आले 15 × 36 = 36 दोघाला पण 3 ने भाग जातोय त्याने 15 × 3 = 36 मग y चा न्यू शेअर किती झाला 5/12 काय काय ने परत न्यू शेअर म्हणजे काय न्यू रेशो आता न्यू रेशो कोणाचा येणार आहे कंटिन्यूइंग पार्टनरचा न्यू रेशो कोणाचा येणार कंटिन्यूइंग पार्टनरचा कंटिन्यूइंग पार्टनर कोण आहे राहिले पार्टनर x आणि y तर x चा नवीन रेशो किती आता 7/12 y चा नवीन रेशो किती आता 5/12 दोघांचा पण बेस समान आहे मग x = y किती 7:5 म्हणून नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आला 7:5 समजते मित्रांनो ओके आज आपण इथं थांबत आहोत ठीक आहे आपला पहिला क्वेश्चन झालाय आणि सेकंड क्वेश्चन देखील झालाय तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 चा स्टेप बाय स्टेप उत्तर तुम्ही देऊ घेऊ शकता ठीक आहे स्लाइड बाय स्लाइड वॉच करून घ्या मग फोटो काढून घ्या आपण बेसिक लेव्हलवर चाललेलो आहोत रिटायरमेंट पार्टनरची 12 ला थिअरी नाहीये म्हणून तुम्हाला मी थिअरी दिलेली नाही ज्या टाइमला लॉकडाऊन संपल्यानंतर आपले क्लासेस फ्रंट टू फ्रंट क्लास चालू होतील लाईव्ह बॅचेस चालू होतील त्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण थिअरी समजावून सांगेल आणि जर मला शक्य झालं तर मी थिअरी पण व्यवस्थित रेकॉर्डिंग करून सांगेल मित्रांनो लेक्चर जर आवडत असतील लेक्चर समजत असतील लेक्चर पूर्ण मराठी मध्ये आहे आणि प्रत्येक मुलाला समजते या भाषेमध्ये सांगत आहे काही काही मुलं खूप हुशार असतात मला माहिती आहे त्यांना एवढं डीपमध्ये सांगायची गरज नसते पण हे लेक्चर त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांना ग्रामीण भागात व्यवस्थित पोहोचत नाही त्यांच्यासाठी ओके प्रत्येक मराठी मुलापर्यंत हे लेक्चर पोहोचवा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे ठीक आहे येऊन घ्या एक 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 ठीक आहे x चा फायदा काढला पुढे काय केलं y चा फायदा म्हणजे y गेन कसं काढलं काय सांगितलं मी एक्सप्लेनेशन दिले ठीक आहे हे झालं नंतर काय काढलं मी न्यू रेशो कोणाचा x चा तो कसा आला काय आला x चा ओल्ड रेशो 1/3 कुठला घातला गेन 3/12 कुठला घातला हे सगळं दिलेलं आहे वापरायला दिलेलं पण आहे ठीक आहे x चा न्यू रेशो किती आलाय 7/12 हे पण लिहून घ्या ओके हे लिहून झालं की y चा न्यू रेशो कसा आला ते पण लिहून घ्या
y चा न्यू रेशियो x चा गेन झाला y चा गेन काढला होता तर काय केलं x चा न्यू रेशियो काढला y चा न्यू रेशियो काढला तर दोघांचा रेशियो होता काय केलं खाली न्यू रेशियो काय ना x चा 7/12 होता y चा 5/12 होता दोघांचा पण तेच समान आहे म्हणजे x = y निकाला 7:5 नवीन प्रॉफिट शेअरिंग रेशियो किती आला 7:5 धन्यवाद मित्रांनो.